वैभववाडी नगर पंचायत कार्यक्षेत्रातील मावळे सागुळवाडी मार्गाशेजारील रस्ता कागदावर तर आहे पण प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याने हा भाग विकसित करणाऱ्या विकासकांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या ठिकाणी काहींनी तात्पुरत्या स्वरूपाने रस्ता तयार केला होता पण आताच्या घडीला काही अडचणींमुळे ही येजा देखील बंद झाली आहे. तरी वैभववाडी नगर पंचायत प्रशासनानं तातडीने या ठिकाणी मोजणी प्रक्रिया पूर्ण करून हा रस्ता प्रत्यक्षात अस्तित्वात आणावा अशी मागणी करण्यात येते. अन्यथा 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा देखील देण्यात आलाय. याबाबतचा विशेष आढावा घेतलाय कोकण शाहीचे संचालक साईनाथ गावकर यांनी. नमस्कार, मी साईनाथ गावकर. दर्शको, एकूणच नगर पंचायत निवडणुकांची धामधूम तर संपली पण ही धामधूम संपल्यानंतर मात्र ज्या लोकांच्या काही समस्या आहेत ह्या समस्या आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा पुढे यायला लागल्यात. आम्ही आहोत वैभववाडी नगर पंचायत कार्यक्षेत्रामध्ये. वैभववाडी नगर पंचायतीचा रस्ता गायब झाल्याची तक्रार करणारा एक फोन आमच्यापर्यंत पोहोचला आणि नेमका काय विषय हे जाणून घेण्याकरता आम्ही वैभववाडीमध्ये दाखल झालो. आपल्या बरोबर ही काही मंडळी असणार आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण जी सविस्तर चर्चा करणार आहोत. नेमका वैभववाडी नगर पंचायतीचा रस्ता कुठं गायब झाले हे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सर्वप्रथम पाटील सर. पाटील सर, आपण तर प्रशासनाला उपोषणाची जी डेडलाईन आहे किंवा तारीख आहे ही सुद्धा कळवली, नेमका आपली समस्या काय, नेमका आपला प्रश्न काय? सर, इथं वैभववाडीमध्ये नगर पंचायतचा रस्ता म्हणजे आम्ही इकडं घरं बांधायचं काम चालू आहे आणि नगर पंचायतनं आम्हाला रितसर परमिशन बिगर एनएचं परमिशन रितसर दिलेलं आहे. नगर पंचायतचं रितसर आम्हाला परमिशन देऊ घराची सुद्धा बांधकाम जे चालू आहे, परंतु या घराकडे जाता वेळी आम्हाला नगर पंचायत जो रस्ता दाखवला आहे तो रस्ताच इथं अस्तित्वात नाही आहे आणि कागदोपत्री रितसर हा रस्ता रेकॉर्डला आहे परंतु वापरण्यासाठी हा रस्ता बंद आता सध्या आहे. तर या ठिकाणी नकाशे वगैरे सर्व प्रकारे सगळे कागदोपत्री क्लिअर आहेत परंतु तो रस्ता आम्हाला सगळं वापरण्यासाठी गेले 2 महिने बंद आहे. वारंवार नगर पंचायतला कळवलं असता अद्याप आपल्या या कामाकडे लक्ष दिलेलं नाही, त्यामुळे आमची या ठिकाणी खूप म्हणजे खूप गैरसोय होत आहे आणि आमच्या घरांचं बांधकाम वगैरे थांबलेलं आहे. हा नगर पंचायतचा रस्ता 26/4/2018 रोजी रितसर मोजणी होऊन नगर पंचायतने या ठिकाणी हा रस्ता 26 नंबर ला नोंद होऊन आपल्या नावे करून घेतलेला आहे. गेली त्यानंतर 26/11/2021 रोजी हा रस्ता आम्हाला वापरण्यासाठी बंद स्वरूपात दिसा आढळून आला आणि आमच्या या ठिकाणी इथून पुढचे सर्व कामकाज थांबले गेलेलं आहे. कागदोपत्री तर रेकॉर्ड वर प्रशासनाच्या रेकॉर्डला संपूर्ण रस्ता व्यवस्थित आहे परंतु वस्तुस्थितीला इथं वापरायला आम्हाला रस्ता अवेलेबल नाही. पण कागदोपत्री नेमका हा रस्ता अस्तित्वात आला कधी आहे, म्हणजे कागदावरती कधी आलाय हे नगर पंचायतीकडनं निश्चितच आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी जातोय ह्या जागेचे जे मूळ मालक आहेत तांबे त्यांच्याकडे. तांबे सर, काय सांगाल नेमकी अडचण काय, काय अडचणीचा सामना करावा लागतोय या ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नसल्यामुळे? सर, अशी वस्तुस्थिती आहे की प्रशासनाने हा कागदोपत्री संपूर्ण रोड दाखवलेला आहे पण वस्तुस्थिती जागेवर अद्याप पुढची दिसून येत नाही आणि त्यामुळे इथले जे स्थानिक आता लेवलला जी एन ए ऑर्डर होऊन जी घरांना परमिशन नगर पंचायत दिले त्यांच्या गैरसोय झालेल्या आहेत, तसेच बांधकामही थांबलेले आहेत आणि त्यामुळे लोकांच्या आजची परिस्थिती अशी आहे की त्यांनी जाणं येणं किंवा तिथे आता इमारतीला परमिशन दिलं आहे नगर पंचायत ती बांधणे मुश्किल झालेलं आहे आणि ह्या संदर्भात आम्ही प्रशासनाला प्रशासनाकडे आम्ही बऱ्याच वेळा तक्रार करून शेवटी आता आम्ही उपोषणचं नोटीस रिसर दिलेला आहे. ह्याच्या पलीकडे मी काय, तुम्ही पुन्हा कुणाला नोटीस दिलात आणि पुन्हा कुणापर्यंत जो तुमच्या उपोषणाचा अर्ज आहे हा फिरवलेला आहे, कुठल्या कुठल्या प्रशासनापर्यंत आपण पोहोचला? जिल्हा कलेक्टर, पोलीस अधीक्षक, प्रांत अधिकारी कणकवली, कणकवली पोलीस स्टेशन, वैभववाडी पोलीस स्टेशन, नगर तहसीलदार वैभववाडी आणि त्याचप्रमाणे नगर पंचायत वैभववाडी. बरं पाटील सर, मला काय सांगाल, आपण तर अर्ज ह्या प्रशासनाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवलेले आहे, प्रशासनाकडनं तुम्हाला काही संपर्क साधला गेलाय का किंवा प्रशासन नेमकं काय म्हणतंय, तुमच्याबरोबर प्रशासनाचं काही अधिकृत असं लेखी उत्तर आलेलं आहे का? अद्यापही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं आम्हाला लेखी उत्तर आलेलं नाही. मग प्रशासनाची नेमकी भूमिका एकूणच या विषयाबाबत काय आहे हे खऱ्या अर्थानं पुढे येणं गरजेचं वाटतंय, कारण की ह्या रस्त्याच्या पलीकडे प्रशासनाला अर्थात नगर पंचायत प्रशासनाला घराला परवानगी दिली आहे. मग ही घरं अनधिकृत जागेमध्ये आहेत का
अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय, त्यामुळे नगर पंचायतीने हा रस्ता जो आहे हा नेमका कुठे आहे हे शोधून देणं तितकंच गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे. तांबे साहेब, कशा पद्धतीची अडचण होते ही तर आपण व्यक्त केलात. 26 तारीख पर्यंत अर्थातच उपोषणाच्या तारखेपर्यंत जर प्रशासनानं या ठिकाणी दखल घेतली नाही तर नेमकं 26 तारीखचं चित्र काय असेल? आपण उपोषणावर ठाम असेल. 26 तारीख पर्यंत जर प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं किंवा त्याची गंभीर आणि दखल न घेतल्यास आम्ही आमचं 26 तारीखचं उपोषण कायम ठेवून पुढे काय होईल ते बघू, प्रशासन निर्णय देईल त्याप्रमाणे. तुमची नेमकी मागणी काय? थोडस कोकणशाहीच्या माध्यमातून सुद्धा प्रशासनाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचून दे. तुमची नेमकी मागणी, रस्ता जो आहे नगर पंचायत ठेवलेला तो ओपन करून द्यावा आणि सर्वसामान्य लोकांचे जे हाल होतात इथल्या या प्लॉट धारकांचे ते खुले झाले म्हणजे आमचा प्रश्न निकाली निघाला. पाटील सर, अगदी थोडक्यामध्ये सरांनी पण सांगितलंय तुमची नेमकी मागणी काय, अगदी शेवटाला काय व्हावं 26 तारीखपर्यंत, जर अशी झालं तरच आम्ही उपोषण मागे घेऊ, नेमकं काय अल्टिमेटम द्याल या चॅनलच्या माध्यमात? रितसर मोजणीवरून रस्ता आम्हाला इथल्या रहिवाशांना वापरायला मिळाला, त्यानंतर आमचं उपोषण बसण्याची काही गरज नाही. रितसर प्रशासनाने इथं मोजणी करून आम्हाला रस्त्याचं नेस वगैरे मापून मोजणी करून मापून रितसर द्यावं आणि हा आम्हाला कागदोपत्री रेकॉर्ड राईटला आम्हाला आणून वापरायला द्यावं. खरं तर पटेल सर, या जागेवरती आम्ही प्रत्यक्ष आहोत. जागेवरती कागदावर तर रस्ता दिसतोय परंतु जागेवर मात्र रस्त्याचं नामोनिशाणही कुठं दिसत नाही अशी परिस्थिती वैभववाडी नगर पंचायत कार्यक्षेत्रामध्ये आहे. वैभववाडी नगर पंचायतीनं एकूणच या रस्त्याच्या बाबत योग्य ती दखल घेणं ही खऱ्या अर्थानं जी मागणी आहे ती मागणी या भागातील नागरिकांकडनं व्यक्त केली जाते. 26 तारीखचा ही डेडलाईन आहे, तोपर्यंत न झाल्यास उपोषणाचा इशारा या एकूणच अन्यायग्रस्त नागरिकांनी दिलेला आहे. 26 तारीखपर्यंत नगर पंचायत प्रशासनानं नेमका रस्ता जागेवरती आहे कुठे एवढंच अपेक्षा, साधी सरळ अपेक्षा या नागरिकांची आहे. एवढी अपेक्षा मात्र वैभववाडी नगर पंचायतीनं त्याची पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर सुद्धा निर्णय होणं आणि एकूणच ही संपूर्ण घटना पुढे जाणं तितकंच गरजेचं एवढं निश्चित आहे. साईनाथ गावकर, कोकणशाही, वैभववाडी. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.